तळी भंडार व्यावसायिकांवरती यंदाच्या यात्रेत खूप मोठा परिणाम झालेला आहे. मात्र यात्रा मतली आणि तीही खंडोबाची, तर कुलधर्म कुलाचार हा असतोच आणि तो मोठ्या प्रमाणावरती करण्यासाठी भाविक येत असतात. तर ह्या यात्रेमध्ये कुलधर्म कुलाचार करणारे काही गोंधळी आहेत, यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विशाल करंडे यांनी. सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊने तोडा येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणत थापलिंग महाराजांची यात्रा या ठिकाणी नागापूर या ठिकाणी साजरी होत आहे. तर या ठिकाणी जे वाघे मंडळी आहेत, बाबा मला सांगा तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम करता जागरणाचा? आम्ही कमीत कमी 150 वर्ष आमच्या आजोबापासून. तुमच्या आजोबापासून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी जे लोक आहेत इथं जे जागरण करायला आलेत ते त्यांचं प्रमाण कसं आहे, कमी आहेत का जास्त आहे? नाही, जास्त आहेत यंदा. म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त लोक जास्त लोक आहेत. मला सांगा या ठिकाणी जी लोक येतात तुम्ही एका व्यक्तीकडून एका जागरणाचे म्हणजे किती रुपये घेता? 100, 150, 200 असे. तुम्ही या ठिकाणी 150, 200 रुपये आणि दिवसभरात या ठिकाणी किती लोक जागरणाचा कार्यक्रम करतात? 50 जागरण होतात. यांचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी 50 जागरण दिवसभरात होतात आणि मागच्या 150 वर्षापासून तर यांच्या अनेक पिढ्या या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम करतात. कॅमेरामन पवन बाटावसह विशाल करंडे, आपला आवाज थापलिंग.